नमस्कार मित्रांनो, आपल्या आकाशात अनेक घटना घडत असतात आणि त्याबद्दल जगभरातल्या माणसांना कुतूहल देखील असतं. भारतीयांनी याचा खगोलशास्त्र म्हणून अभ्यास केला आणि अनेक शतकांच्या घटनांच्या नोंदी देखील करून ठेवल्या आहेत. आधुनिक खगोलशास्त्रातही अवकाशाचं दर्शन घडवणाऱ्या अनेक दुर्बिणी तयार झाल्या आणि त्यावर संशोधनही केलं गेलं. अशीच एक खगोलशास्त्रीय घटना आज 21 डिसेंबरला घडणार आहे. सूर्यमालेतल्या गुरु आणि शनी या दोन मोठ्या ग्रहाची युती अर्थात ज्युपिटर सॅटर्न कंजक्शन आज होणार आहे. याआधी ही घटना सुमारे 397 वर्षापूर्वी म्हणजे 1623 घडली होती आणि 2080 या वर्षामध्ये ती पुन्हा घडणार आहे. जर तोपर्यंत तुम्ही आम्ही या पृथ्वीतलावर उपलब्ध असू 2080चा तो योग आपण नक्की पाहू असो. मात्र आजच्या या घटनेत हे दोन्ही सावकाश परिक्रमा करणारे ग्रह एकमेकांपासून 0.1 अंशात असणार आहेत. या युतीची ही वेळ सायंकाळची असल्याने सगळेच जण ही खगोलशास्त्रीय घटना पाहू शकतील. हे दोन्ही ग्रह इतके जवळ येणार आहेत की आकाशात दाखवताना ते तुमच्या हाताच्या करंगळीनेही तुम्ही या दोन्ही ग्रहांना सहज झाकून टाकू शकाल. एखाद्याने टेलिस्कोपमधून जर पाहिलं तर त्याला गुरूच्या भोवती फिरणारे त्याचे 4 मोठे चंद्र देखील सहज दिसतील. आकाशात नैऋत्येच्या म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण दिशेदरम्यानच्या क्षितिजावर सूर्यास्तानंतर ही युती आपण पाहू शकणार आहात. भारतात साधारणतः संध्याकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान ही खगोलशास्त्रीय घटना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकाल. जर सायंकाळच्या वेळेस आकाश निरभ्र राहिलं तर आम्ही या गुरु शनी युतीच्या घटनेचं यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीम नक्की करू. अजून एक असं की या युतीला ख्रिसमस स्टार देखील म्हटलं जातं. जरी ते दोन ग्रह दूर असले तरी ते एका मोठ्या ताऱ्याप्रमाणे दिसतात. येशू ख्रिस्तांच्या जन्मावेळी पूर्व क्षितिजावर मोठा तारा दिसला होता अशी कथा आहे. म्हणून या युतीला ख्रिसमस स्टार किंवा स्टार ऑफ बेथलहेम असंही म्हणतात. आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी 21 डिसेंबर म्हणजे डिसेंबर 1776 हा दिवस पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील देशासाठी सर्वात लहान दिवस आणि तोच दिवस दक्षिण गोलार्धातील लोकांसाठी वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. म्हणून उत्तर गोलार्धात याला विंटर 1776 असे देखील म्हटलं जातं. याआधी गुरु शनीचा युतीचा हा योग 2000 आला होता, परंतु तो इतका मोठा नव्हता आणि त्या दिवशी दिवस असल्याने अनेकांना हा योग पाहता आला नाही. आज सायंकाळच्या वेळी ही घटना घडणार आहे म्हणून आज संध्याकाळी तुम्ही साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशेला संध्याकाळी पहा, नक्कीच गुरु आणि शनी या ग्रहाची युती तुम्ही पाहू शकणार आहात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. तुर्तास पाहत रहा उच्च गुलमला.